नमस्कार, आयच्या हेडॉनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमचे बरोबर अशे गॅस्ट आसात जाणी गोंयांत भारतीय जनता पक्ष उबारलो आनी आज ते भारतीय जनता पक्षाच्याच उरांक धडकी भरतात. लक्ष्मीकांत पार्सेकर सर, गोंयचे आदले मुख्यमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ फुडारी सर, स्वागत तुमचे. सगळ्यांत पयली गजाल म्हळ्यार निश्ठावंत कार्यकर्ता मेळावा हें नांव दिवपा फाटली उद्देश कितें? फक्त कार्यकर्ता मेळावा म्हणपाक जातालें, निश्ठावंत कित्याक लायलें? हाचें कारण म्हाका दिसता फाटले पावणे पांच म्हयन्या पयलीं जो एपिसोड जालो आनी आमचो विरोधक राजिनामो दिलो आमदारान आनी बीजेपीन प्रवेश केलो, ह्या घटने वेळार ना लक्ष्मीकांत पार्सेकार ना युनिट ठिचल्लो किंवां कोणूय आमच्या मतदारसंघातले स्टेट एग्जिक्युटिव्हाचेर आसात, डिस्ट्रिक्टाचेर आसात, कोणाकूच कन्सल्ट करनासतना जी गजाल जाली आनी ताच्या नंतर फाटले पावणे पांच म्हयने जाले. एक सतीश दोन म्हयन्या पयलीं आयल्या उपरांत सतीश एक फावट येवन गेलो आनी ताणें असमर्थता दाखयली आपल्या कानांत हें जावंक ना म्हणून. पूण जे पक्षाचे फुडारी म्हणून आसात, अपेक्षा आसली की ताणें येवन मेळून कितें तरी करचें म्हणून. केलें कितें आसात जाल्यार कोणाक तरी फोडपाचें काम, उडपाचें काम, आमिशां दिवपाचें काम, तुका पॉलिटिकल करियर आसा फुडें, तुका इंट्रस्ट आसा मरे आमदार बी जावपाक, अशा प्रकारचे कानान घालपाचे नासलेल्यो गोश्टी हे केले. पूण ताका बळी कोणूच पडूं ना म्हणून म्हाका ते पावणे पांच म्हयने जाले एकीकडे आसात आनी म्हणून म्हाका ते निश्ठावंत दिसतात. ऑन द कॉन्ट्ररी, म्हाका एके वटेन सांगलां की तुजी आमी सर्वे करुया आनी विनेबिलिटी पळोवन तिकेट दिवया आनी बाकी एक एक पावल जें तेंचें पडलां तातूंत ते दया सोपटे होच उमेदवार आसा हें सांगत आसात आनी त्या दृश्टीन पावलांय उडयत आसात. आमचो अध्यक्ष आसलो ताच्या जाग्यार दुसरो अध्यक्ष बसयलो, आमची टीम आसली मंडळाची त्याच्या जाग्यार दुसरी टीम बसयली. जो अध्यक्ष किंवा टीम आमच्याच गांवांतले ते, त्यामुळे तांचेर हांव कॉमेंट मारिना. पूण निश्ठावंत सोडा, पूण स म्हयन्या पयलीं भितरलो एक तरी भाजपाचो सादो कार्यकर्तो आसलो काय अशाच्या हातान आमच्या कडली काडून पूर्ण टीम दिली, त्यामुळे उरले ते जे एकठांय आसात एकीकडे आसात ते निश्ठावंत झाले. न्ही तुमचे आज पक्षा कडच्यान हांव मुद्दम विचारता ही गजाल, कारण लेट अस लूक एट प्रॅक्टिकेलिटी. प्रॅक्टिकेलिटी अशी आहा की तुमच्या पक्षान काँग्रेस पक्षांतलो आमदार फुडून हाडलो, आज तुम्ही एक फर्म भुमिका घेतल्या, पण अशी परिस्थिती भितर तुमच्या भुमिकेची जे लॉजिकल कंक्लुजन आसा ते एक जावपाक शकता तुमच्या मता प्रमाणे की दयानंद सोपटेक तिकीट दिवप ना. एका मनशाक दुसऱ्या पक्षांतल्यान फोडून हाडप आनी मागीर ताज्या तिकीटीचे क्रायसीस जावप हें कितलें बरोबर? तुमचें म्हणणें खरें आसा, पूण फोडून हाडटा आसतना फोडपाचो मोबदलो ताका पावल्लो आसतलो. कोण आमदार जावपाक कितले कश्ट घेतात, कितले खर्च करतात, कितले टर्म्स प्रयत्न करतात आनी अशे देड वर्साचेर आनी पावणे दोन वर्साचेर कोण राजिनामे दिनात, त्यामुळे मोबदलो घेवनूच करतात कोण तरी. आनी ताच्याय नंतर ताका जी टी डी सीचे चेअरमन पदय दिल्ले आसा. महत्वाचें कितें, तिकीट दिवप इतलीच न्हय तर ज्या उद्देशान काँग्रेसचो एक आमदार कमी केला, निवडणूक जातकीर बीजेपीचो आमदार जर वाडूंक जाय जाल्यार विनेबिलिटी हो क्रायटेरिया आसूंक जाय, ना जाल्यार तिकीट दिली आनी थंय पडलो मागीर उपयोग कितें? तुमी म्हणटात की दयानंद सोपटे कडेन आज विनेबिलिटी ना. ना, हांव म्हणटा अशें न्ही, लोक म्हणटात, लोक म्हणटात. पूण म्हाका एक गजाल सांगात, तुमी म्हळ्यात की मोबदलो मेळ्ळो, चेअरमॅनशीप मेळ्ळी, तुमचो सामको सरळ आरोप आसा की दयानंद सोपटेन आमदारकी विकली म्हण. आर यू कन्फर्म्ड अबावट इट एज अ इंटरनल मेंबर ऑफ द पार्टी? आमदारकी विकली हो शब्द, कारण गंभीर विशय आसा. सर्टनली विकली, हय. आनी तुमच्या पक्षान ती विकती घेतली?
पक्षान किंवा कोणी इंडिव्हिज्युअलान ज्याका इच्छा असली मुख्यमंत्री जावपाची वगैरे वगैरे अशी परिस्थिती भितर आज जेव्हा तुम्ही या परिस्थिती पळय तुम्ही सतीश दोंड आयलो ताणी असमर्थता दाखयली तुमची किती अपेक्षा आशिल्ली की सतीश दोंडान म्हणपाचे की आम्ही दयानंद सोपटेक तिकीट दिनात म्हणून ना म्हणपाची गरज नसली पण निरपेक्ष भावनेन दृष्टीन हांगासल्लो अभ्यास जाऊंक जाय आसलो तो झालो ना आणि पक्ष केडरा भितर चुकीचो पायंडो घालता एका वटेन आम्ही केडर बेज पार्टी म्हणतात आणि निर्णय घेता असताना तो बेज जो असा तो सगळो मोडून काढतात असे चित्र आज दिसता तुम्ही किती म्हणतात की कितें जरी झाले तुम्ही निवडणुकीक उभे राहतलेच तुमचा निर्णय झाला कारण जे पावणे 5 महिने सगळे कार्यकर्ते माझ्या बरोबर असतात आम्ही एक संघ असान त्यामुळे फुडलो निर्णय हो टिमीचोच निर्णय असतो ज्या वेळार ती टीम हालयली आणि त्याच्या जाग्यार दुसरी रिप्लेस केली अध्यक्ष हालयलो दुसरो अध्यक्ष बसयलो तांकां दिसलें की हालयल्यामुळे सोपें जालें म्हणून पूण तूं जितले हालयता तितले ते घट जातात ते आनी घट जातात आनी कॉम्पॅक्ट जातात अशें जायत गेल्लें आसा गेले 5 महिने सो लक्ष्मीकांत पार्सेकार ह्या पोटनिवडणुकेक मांद्रेच्यान उमेदवार सिंबॉल कितें तें मात मागीर थारतलें हय निश्चित कारण अशीच भुमिका आमच्या टिमीची आसा कालूय सगळ्याच वक्त्यांनी म्हाका तिकीट मेळूंक जाय म्हणून सांगली पूण हांवें निमणें समारोपाचें भाशण करता आसतना हांवें म्हटलें की तुमी सगळ्यांनी म्हजें नांव फुडें काडटात ही गजाल बरी आसा म्हज्या नांवांक लागुनूय जास्तसो ग्रूप म्हणजे जी संख्या जमल्या ही त्या नांवांक लागुनूच जमल्या पूण जास्त महत्वाचें म्हणजे कोणें गैरसमज करून घेवचो न्हय की हो लढो लक्ष्मीकांत पार्सेकाराकच तिकेटी खातीर जाय म्हणून त्यामुळे केडरांतल्या कोणाक हांव नसल्यार जाता कांयच हरकत ना पक्षान ठरोवचें विनॅबिलिटी ठरोवची आनी दिवची ही हांवें काल समारोपाक निमणें एक निवेदन केलां त्यामुळे हांवच आसतलो म्हाकाच जाय इतलो कोत्या बुद्धीचो आणि स्वार्थी म्हाका जावपाचें ना एक गजाल जी आसा की दोनूय इलेक्शनां लोकसभेचें आणि पोटनिवडणूक बरोबर जातात सो लोकांक एकाच फावट दोन दोन बटनां दामची पडटली हें दामतना कारण घडये फाल्यां कोणी बीजेपीक मत मारतलो कोणी काँग्रेसीक मारतलो आणि अशी परिस्थिती भितर पोटनिवडणुकी भितर बीजेपी काँग्रेसूय आसतली आणि अपक्षय आसतले आणि बाकीच्या पक्षाचे आसतले हें भंय दिसना एक उमेदवार म्हणून की लोकांच्या तकले भितर किंवा बटन दामतना बोटां भितर गोंधळ जावपाक शकता म्हणून गोंधळ हो सगळ्याच उमेदवारां खातीर जावंक शकता म्हजेच खातीर जातलो असो ना पूण त्याच बरोबर आता मतदार हे तसे आमच्या भागातले तरी हे काही काही मतदारसंघांनी खंयचे कर्नाटकातले बिहारातले बीन असतात ही गोष्टी वेगळी असतात छत्तीसगड असतात आमच्याकडलो मतदार हो सगळो तसो शिकलेलो असा आणि त्यामुळे चूक जावपाची तशी पॉसिबिलिटी नसतली श्रीपाद भाऊ गेले तुमच्या मतदारसंघात आणि पक्षान अधिकृत घोषणा करची असा पण भाऊन घोषणा केली की दयानंद सोपटे उमेदवार अनेक तांकां भव्य मताधिक्यान विजयी करात बी म्हण हय हे ऐकतगीर कशें दिसलें म्हाका भाऊच्या स्वभावाक ते साजेशें आसा भाऊच्या स्वभावाक वखद ना म्हणटा कारण तो जो कार्यक्रम आसलो सायकल मोटरसायकल रॅलींचो हो अखिल भारतीय कार्यक्रम पक्षान दिल्लो तो पोटनिवडणुकां खातीर न्हय तो कार्यक्रम हो खासदार निवडून येवपा खातीर सगळ्या विधानसभा क्षेत्रांनी हे कार्यक्रम जावचे आणि त्या दिसा जावपाचे सर म्हाका एक गजाल सांगा जर हो राष्ट्रीय कार्यक्रम आणि जर तो पोटनिवडणुकी खातीर न्ही जाल्यार थंय तुम्ही आसपा जाय आशिल्ले तुम्ही कित्या नाशिल्ले म्हाका सांगूंक नासले म्हाका गेले पावणे 6 महिन्या पासून
पावणे पांच महिन्यापासून ही गोष्ट घडली त्यांनाच्यान म्हाका डावल्लो वता. मोटरसायकल रॅलीचो कार्यक्रम आशिल्लो, तुमकां आमंत्रण दिलें ना? ना, व्हेरी क्लियर अबाउट. हय हय, ज्या कार्यक्रमाचो तसो पोट निवडणुकी कडेन संबंध ना, संबंध बेसिकली तो लोकसभा निवडणुकी कडेन संबंधित असा, अशा कार्यक्रमाक सुद्धा तुमकां आमंत्रण दिले ना. पण भाऊचे आयकतगीर किती दिसले काय तुम्ही भाऊचो स्वभाव म्हणून सोडून देतात? भाऊचो स्वभाव हे म्हाका खबर असा, आणि आमचे जे विचारवंत बसलेले असतात बीजेपीन, तांचे गणित हे कसे गणित, जर काँग्रेसीक 17,000 मतां फाटले फावटी पडलेली जाल्यार ती सोपट्याची 17,000, आणि लक्ष्मीकांत बार्सेकरान जर ती 9,500 घेतलेली जाल्यार ती बीजेपीची 9,500, त्यामुळे ती सोपट्याकडे रावली आणि ही 9,500 बीजेपीकडे रावली, आणि त्यामुळे आणि काय करची गरज ना, लक्ष्मीकांत आणि तिथली टीम गेली उडत, 17,000 प्लस 9,500 हो हिशोब त्यांचं, हे गणित त्यांचे. त्यामुळे ते केन्ना लक्षात येतले, मतमोजणी जाती की लक्षात येतले, समजले? दुःख दिसतं म्हणजे हांव माझ्यासारखं तरी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीशिवाय हांव दुसऱ्याचं विचारूच करू शकना. पण हंगासरली ही जी रत्नां असतात तांचे कडल्यान ज्या पद्धतीन पावलां पडटात तातूंत जनतेतली बाकीची मतां पडपाची सोडच, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा एक 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 करून पयस वतात. हांव एक गजाल सांगा, हो मुद्दो महत्वाचो आहा. फाल्यां जर लोकसभेची निवडणूक जेन्ना जाता आणि तुम्ही समजा एक अपक्ष उमेदवार म्हण जर प्रचार करतात, तुम्ही लोकसभे खातीर भारतीय जनता पक्षाचा आणि भाऊचा प्रचार करतले काय आणि कोणाचं करतले? जेव्हा हा उभं राहता निवडणुकीक तेव्हा निश्चितपणे माझी निवडणूक हीच तकले नसतली. तुम्ही लोकसभे खातीर भाऊचा प्रचार करचे ना? जाऊचेच ना ते, कारण हा निवडणुकीक हा टोकाक लागलेलो असतो, त्यामुळे किती ते माझी विधानसभा पोट निवडणूक. कारण म्हाका असं लक्षात आयला की गेली 25-30 वर्षां हांव पक्षान आसा, वेगळ्यावेगळ्या पोजिशनाचेर संघटनेचे आसात किंवा सरकारचे आसात, केवळ मांद्रे मतदारसंघात हांव डिफीट जाला एक फावट. हे एका कारणाक लागून हांव टोटल सोपलो सोपलो तो सोपलो आमचेच सहकारी कमेंट मारता, त्यामुळे कोणत्याही तऱ्हेन मांद्रे म्हाका परत निवडून येऊ जाय, सिद्ध करपाक जाय. मांद्रेच्या जनतेचो हांवें विश्वास संपादन केला, 2 वर्सांच्या काळात जनतेचो विश्वास हांवें संपादन केल्लो असा. हे म्हाका मांद्रेच्या जनतेक न्हय, मांद्रेच्या जनतेक खबर असा. मांद्रेची जनता अनेक जण येऊन माझ्याकडे एक्सप्रेस करतात, गोंयभरातल्या जनतेक दाखवूक जाय, आणि खास करून ही जी बीजेपीची टीम असा जिणी पर्सेकार सोपलो हे जे ब्रीद वाक्य चालू दवरला तांचे डोळे उघडपाक जाय. एक प्रश्न सर, सगळे लोक तुमकां प्रामाणिकपणान विचारतले, तुमचे मतदारही विचारतले, ते म्हणजे फाल्यां जर सर जिंकून आयले, निवडून जर आयले आणि तुम्ही सिद्ध केले की मांद्रेच्या जनतेचा विश्वास आपल्या बरोबर असा, तुम्ही कोणाक सपोर्ट करतले? कारण आयचे घडयेक अशी परिस्थिती असा की प्रत्येक नंबर इज मोस्ट क्रुशल, तुम्ही खंयच्या वटेच्यान वतले? हे प्रयत्न म्हाका तसे मांद्रे मतदारसंघात परत निवडून येऊपा खातीर म्हणजे काही 3-4 महत्वाचे प्रोजेक्ट असतात जे प्रोजेक्ट पेडणे तालुक्यात एका उंचीचेर भरू शकतात. इलेक्ट्रॉनिक सिटी ही म्हणजेच ब्रेन चाइल्ड, नवे हॉस्पिटल जीएमसीक लिंक करणारे हे म्हजीच योजना, चानेलची 15 MLD 30 MLD करप हे डिपार्टमेंटा कडल्यान आयिल्ले, पूण हांवें तेचो पाठपुरावो केला
आणि त्या वर्षाच्या बजेटानंही घेतलेली असा, पुढे जाऊ ना त्यांच्याकडे ही गजल वेगळी. पण त्याच्याबरोबर तू हे पठाराचे आणि एक 30 ML D प्लांट खराब उदकाचं, म्हणजे 15 ML D 30 आणि नवीन 30 60 ML D करप, चौपट करपाची योजना. म्हणजे दूरदृष्टीनं ह्या तालुक्याचे भवितव्य नियोजन अशें हांवें आखलले. कागदोपत्री आसा, ते प्रशासनान चालू आसा. गेल्या 2 वर्षांत इन माय एबसन्स, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटी खातीर 6 लाख स्क्वेअर मिटर जागा हांवें घेतली. हांवें 10 पैसे दिवंक ना ताका, मोफत मेळ्ळ्या 6 लाख स्क्वेअर मिटर जागा. तिचें झोनिंग बदललें, इंडस्ट्रियल झोनिंग केलां. भितरली 20,000 स्क्वेअर मिटर जागा हांवें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक दिली, अलॉट केली. हां, 220 KV मोठे सबस्टेशन, म्हणजे जसे थिवी असा तसे, फॉर अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय फॉर इलेक्ट्रॉनिक सिटी आणि मोपा दुसऱ्या डोंगरार. हांवें ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल सुद्धा ताका दिला 220 KV हेका सबस्टेशन. पण गेल्या 2 वर्षांत, म्हणजे ह्यो सगळ्यो गोष्टी, थंय वचपाक एक्सेस रोड मारलो, डिवायडर बीन घालून, हे सगळे 2 वर्सांत जालां. आणि कालच्या 2 वर्सांत एक कुसकूट फुडें चलूंक ना, हालूंक ना, त्यामुळे चीड येता. म्हाका ते करपाक परत मुख्यमंत्री आणि मंत्री जाऊंक जाय अशेंय ना. म्हज्या तकलेन ते सगळे प्रोजेक्ट आसात. हांव त्या विधानसभेत पावलो की जो जो मंत्री त्या त्या खात्याचो आसतलो, तांच्या कॉलरीक धरप हे चुकीचो शब्द जाता, पूण तांच्या फाटल्यान लागून हांव हे 4 प्रोजेक्ट मार्गाक लायतलो. प्रश्न येता की तुम्ही विधानसभेक पावले जाल्यार सपोर्ट कोणाक करतले, भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक करतले काय दुसरी खंयच्या सरकाराक करतले? म्हाका हे प्रोजेक्ट फुडें व्हरूंक जाय, त्यामुळे हे प्रोजेक्ट फुडें व्हरपाक म्हाका कोणाचो बेनिफीट जातलो हे पळोवन हांव निर्णय घेतलो. पण फाल्यां मुद्दम आय एम आस्किंग यू अन हायपोथेटिकल क्वेश्चन, पण हायपोथेटिकल विचारतना इट कॅन बी अ व्हेरी स्ट्रॉंग रियलिटी. फाल्यां जर तुमच्या एका मताचेर विधानसभेक सध्याचे सरकार टिकपाक शकता किंवा पडपाक शकता, हे सरकार तुम्ही टिकयतले काय उडयतले? ना ना, सरकार उडोवन अस्थिरता हाडप हे गोव्याक परवडणारे ना. ओनू तर आर्थिक स्थिती, म्हणजे जे 25 वर्सां टुरिजम वाढत असले ते ओनू देवला, आणि एक वर्ष जर तसंच ग्राफ देवत जाल्यार आकान जातलो. त्यामुळे हांगा रेवेन्यू जनरेट करणारे प्रोजेक्ट येऊंक जाय. म्हणजे मोपा सारखो प्रोजेक्ट जो 2019 टेक ऑफ जातलो विमान, हे म्हाका ताणें कमीट केल्ले. आज 2019 आमी आसात आणि ज्या स्पिडीन ते चाललां तितूर 2029 तरी येतली. म्हाका ते महत्वाचे कितें आसा तर ते आमी जी MOU सायन केल्या तातून 38% ऑफ रेवेन्यू रिसिट्स वूड बी डायवर्टेड टू गव्हर्नमेंट, त्यामुळे गव्हर्नमेंटान त्याच्या फाटल्यान लागूंक जाय आसले. पण म्हाका एक गजाल सांगा, जर तुमच्या मताचेर सध्याचे सरकार टिकपाक शकता जाल्यार पडपाक शकता, तुम्ही टिकयतले? हय, साधारणपणे राज्याचे हित म्हणून सरकार टिकवप हे योग्य असतं असे माझे मत असा. आणि साधारणपणे लोकशाहीन जी पायंडो घातलेलो असा की 5 वर्सां खातीर. सो तुम्ही भाजपा विरुद्ध झगडटले? झगडचो पडचोच ना. हांव एक फावट थंय जसो गेलो न्ही, पण भाजपा बरोबरच रावतले. म्हाका हाणें जे 0 केल्ले असा, म्हाका 0 म्हणणारे पार्सेकार सोपलो म्हणणारे, तांकांच आपली जागा कळटली. तुम्ही भाजपा विरुद्ध झगडटले पण भाजपा विरुद्ध रावचे ना? भाजपा विरुद्ध झगडचेही पडचे ना, कारण म्हज्यो जेन्युईन गजाली आसात, त्यो गेली 2 वर्सां फाटी पडलेले आसात. हांव संबंधिताच्या लक्षात हाडून दितलो आणि थिंग्स वूड मूव. तुम्ही इलेक्शनाक जरी झगडले तरी इलेक्शना उपरांत भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध रावचे ना? साधारणपणे रावचे पडचे ना असे म्हाका दिसतं. एक गजाल जी सगळे जण सगळ्यांक उत्सुकता असतली ती म्हणजे तुमची आणि मनोहर पर्रीकरांची फाटली सप्तकां झाली भेट, जंय सगळ्यांक एक असे आवाज तयार झालो की तुमकां फाटी सर आणि चढ फुडें वतनाका हे सांगपा खातीर तुमची भेट झाली. म्हणून त्या भेटी उपरांत
किती फरक पडलो? ना तशी तीच एक नाही, त्याच्या पहिली एक महिनोभर पहिली हांवें एकदा भेट घेतलेली. कारण हो सगळो एपिसोड जरी झालो तरी मनोहर बाब हो आमचो जुनो मित्र, आम्ही बरोबर सगळे खास्ती खाल्ल्यात आणि पक्ष उभारला आणि त्यामुळे तो सीख असा, खूप सीख असा. ह्या हातून म्हाका संद मेळटा तेन्ना हांव वता. तेच परत हॉस्पिटलांत व्हेल्लो तेन्नाय हांव गेल्लो. काही जाणांक ते खंयचो एखादो हें कळटा आणि मागीर ते पेपरार येता, पेपरार किंवा मिडियांत येता. मागीर हांव तेचो खुलासो करपाक गेलो जाल्यार आनी वाडत वता. ताणें म्हाका फाटीसार बीन म्हणून कांय सांगूंक ना. ताणें म्हटलें की आपल्याचें आतां आपूण थोड्या काळा खातीरूच आसा आणि त्यामुळे तुम्ही आता हो पक्ष सांभाळूंक जाय, अशा स्वरूपाचे निवेदन ताणें केलें. सो खंयच निवडणुकीक उबो रावनाका बी नाका असली गजाली जाल ना? ना ना. एक विषय जो आसा तो म्हणजे कार्यकर्त्यांचो. हांवें नरेंद्र सावयकराची 2 आठवड्या पयलीं हेडॉन जेन्ना केल्ली तेन्ना तांकां प्रश्न विचारिल्लो की कार्यकर्त्यांचें मनोबल जें आसा आनी कॅडराचें मनोबल जें आसा सद्याच्या परिस्थितींत आनी ज्या तरेचें हें सरकार तयार जालां ताका लागून बरेंच तांचें खच्चीकरण जालां. आनी ताचेर ताणें म्हाका एक गजाल सांगली की दीस इज अ पॉलिटिकल रियेलिटी, की अल्टिमेटली जर सरकारा रावपाक जाय जाल्यार यू नीड दोज नंबर्स. आनी जर कार्यकर्त्याचीं कामां जावपाक जाय आनी सगळ्यांचीं कामां जावपाक यू नीड टू बी इन द गव्हर्नमेंट. सो हें राजकीय वास्तव समजून घेवपाची जबाबदारी जितली लिडरांची आसता तितलीच कार्यकर्त्यांची आसता. तुम्ही मान्य करनात हें? एक आतां सरकार आसा आनी कार्यकर्त्याचीं कामां जातात अशें नरेंद्र सावयकराचें म्हणणें आसा काय कितें? सरकार बीजेपीचें आसा, कामां भलत्याचींच जातात. सरकार बीजेपीचें आसात, कातर भलतेच मारतात. सरकार बीजेपीचें आसा, गैरफायदो भरतेच जातात. नांव बीजेपीचें आसा, त्यामुळे हांव मानपाक तयार ना. आणि हांवें तेन्नाय सांगलेलें तांकां, कोणाक तरी दिसलें की हांव पराभूत जालो म्हणून नाका सरकार केल्लें नाका. पूण तेन्नाच जर सरकार करूंक नासलें जाल्यार बीजेपीची जी एक दृष्टी आसा ती अबादीत रावपाची, बीजेपीचे एक जो ध्येयवाद आसा आणि एक काही आदर्श आसात ते तशेंच रावपाचे. हे सरकार घटून हांव नको किती फायदा झाला तो हेणे करूंक जाय, दुसरे कोणी करपाचे. पूण भारतीय जनता पक्षान पुढाकार घेऊन सरकार करपा नाका आशिल्ले, नाका आशिल्ले. आणि नरेंद्र सावयकर जर म्हणतात तर कार्यकर्त्यांचा त्या तर फायदा झाला असा आणि कार्यकर्त्यांचा फायदा समजून घेऊपा जाय म्हणून कार्यकर्त्यांनी, समजून घेऊपा जाय कामा जातात नी, समजून घेऊपा जाय म्हणून कार्यकर्त्यांनी की सरकाराक जर रावपाक जाय जाल्यार काय पॉलिटिकल रियलिटी समजून घेऊपाक जाय. दॅट वॉज हिज ओपिनियन. ते तुमकां पटना कार्यकर्त्यांनी समजून घेवप ना? कार्यकर्त्यांनी समजून घेतलेलेच आसा न्ही, कार्यकर्त्यांनी समजून घेतला. पूण कार्यकर्ते सगळे डिमोरल जाल्ले आसात. मांद्रेच्या कार्यकर्त्याचेर जेन्ना स्वाभिमानाचेर डिवसले गेले तेन्ना थंय मेळाव्याक 15,000 कार्यकर्ते जमतात. त्यामुळे सत्ता असतकीर जमतात अशें ना. अनेकदा सत्ता नासतानाय, पोजिशन नासतानाय स्वाभिमान जागृत जाता, जो मांद्रे जाल्लो आसा आनी म्हाका राज्यांत खंय जाल्लो दिसना. एक सांगात सर की उत्तर गोंयची जेन्ना आतां निवडणुकी आमी पळयतात तुमकां कितें दिसता की बीजेपीची पोजिशन उत्तर गोंया भितर सद्याक कशी आहा? हांव काय केन्ना कॉन्टेस्ट करूंक ना लोकसभेक. मुख्यमंत्री आशिल्ले, प्रचार केला, तुम्ही सगळी सभा केल्यात, आज तुमची असेसमेंट कितें? प्रचार केला, सभाय केल्यात, भोंवल्यात, भोंवल्यात आणि भाऊक व्हडलोसो त्रासूय पडूंक ना. आज स्थिती वेगळी आसा हे भाऊन समजले. आज न समजपाक काय भाऊ इतलो खुळो आसा असो ना, पूण त्याची खुळेपणाय दिसतात. कारण मांद्र्या जो तो येऊन केली पण रॅली कडे उलयलो तातून ताणें ग्रहीत धरली ती. लक्ष्मीकांत बर्सेकाराक पडलेली 9,500 मतां,
ही बी जे पीची मतं रावली ती त्याच्याकडे, आणि काँग्रेसिक पडलेली 17,000 मतं जी ती सोपट्याकडे रावली, आणि त्यामुळे त्याचे झाले नाही लाखा जी लोकसभेक जाय ती झाली, ह्या हिशोबाचे ते वतात. तुम्ही म्हणतात की भाऊ ही वेचणूक तिथली सोपी ना, वेचणूक ही खंचीच सोपी धरून चला ना, पण निवडणूक लागल्या आणि हांवें ती तुका कठीण असा हे म्हणप माझ्या सहकार्याक ताणें म्हाका समजू किंवा ना समजू, हांवें हे वक्तव्य करप हे योग्य नाही. एक गजल सर, इट इज अ चॅलेंज फॉर हिम, इट्स अ चॅलेंज फॉर चॅलेंज डेफिनेटली, बिगर चॅलेंज दॅन प्रिव्हियस इलेक्शन, ऑफकोर्स फार फार बिगर, फार फार बिगर दॅन प्रिव्हियस इलेक्शन. लास्ट सर एक गजल सांगा, तुम्ही सदांच या परिस्थिती खातीर स्थानिक नेतृत्वाचे भारतीय जनता पक्षाच्या टीका करतात, केंद्रीय नेतृत्वाक तुम्ही क्लीन चीट देतात भारतीय जनता पक्षाच्या जी परिस्थिती मांद्रे आज असा, ऑर यू आर प्लेईंग व्हेरी सेफ टॅक्टिकल अँड दिस लोकल लिडरशिप इज अ सॉफ्ट टार्गेट फॉर यू? नाही नाही नाही, वाय सॉफ्ट टार्गेट, अखेर हांव त्याच प्रक्रियेतसून गेला. आमची खंयचोच निर्णय आतां पर्यंत हो राष्ट्रीय अध्यक्षान घेवंक ना, ते सगळे लोकली घेतले वतात, मागीर केन्ना केन्ना थ्रू हॉर्सीस माउथ येवप हे केन्नाच हांगासरल्यान, म्हणजे हांव सेक्रेटरी आसतनाच्यान, जनरल सेक्रेटरी आसतनाच्यान आनी अध्यक्ष आसतनाच्यान हांव पळयता खंयचीच गजाल चालना हांगच्यानच मेळटा, चालना हांगाच्यानच मेळटा आनी हांगा जाय तशेंच जाता. त्यामुळे सांगप ते ताणें केलें तें दुखळप तांचेर. लास्ट एकच सांगात सर, सो तुमच्या स्थानिक नेतृत्वाक क्षमना, क्षमा करणारो हांव कोण, क्षमा करणारो हांव कोण सर? तुम्ही एक तर क्षमा करपा एकट्याला शिक्षा देऊपा शकता ना, हांव हांव तांचे म्हणजे तांच्या विद्वत्तेक हांव क्यू करता इल्ल्याच्या. समजले, एखादो मनीस विधानसभेक पराभूत जालो म्हणजे सोपलो हे अध्यक्षाक कशें दिसता, आनी अध्यक्ष पराभूत जावंक नासलो, अध्यक्ष तर डिपॉझिटय जप्त जाल्लें ताचें. त्यामुळे सामकें गेलो सोपलो सोपलो झिरो हें जें केलें हें अनेक बी जे पीच्या केवळ मांद्रे मतदारसंघांतलेंच न्ही, गोंयभरांतल्या लोकांक सुद्दां हें आवडूंक ना, आणि त्यामुळे माझ्या फाटल्यान मोठ्या प्रमाणात सिंपती. क्षमाय ना शिक्षाय ना, त्यांचे डोळे उघडले की झाले. प्लेजर टॉकिंग, थँक्यू थँक्यू थँक्यू.